नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. तर आता सकाळचे वाजलेले आहे 5:30. हे घड्याळ थोडंसं पुढे आहे आणि इथे रात्री 3 वाजताच असं छान उजाडतं. खरं हे छान नाही आहे, कारण आपली जाग खूप लवकर येते आणि असं वाटतं बापरे लेट झाला का. पण घड्याळात बघावं तर 3 वाजलेले असतात, 3:15 वाजलेले असतात. आणि सकाळी सकाळी कसं असं शांत असतं, थंडगार हवा असते आणि असं फक्त असतो तो पक्ष्यांचा चुचुवाट. ते निसर्गाच्या प्रमाणे बरोबर वेळेवर जागे होतात आणि सूर्यास्ताच्या वेळेस झोपतात. खरं हे आपण सगळ्यांनीच शिकायला हवं. तर आता इथे सकाळची मस्तपैकी थोडंसं मेडिटेशन करणार आहे मी, त्यामुळे जरा डोकं शांत राहतं आणि दिवसाची सुरुवात चांगली झाली की पूर्ण दिवस पण शांततेचा आणि चांगला जातो. तर प्राणायाम, डीप ब्रिदिंग आणि अगदी थोडंसं मेडिटेशन अजून खूप परफेक्ट नाही येत मला, पण जितका वेळ मी डोळे मिटून शांत बसू शकेल, डीप ब्रिदिंग करू शकेल, श्वासावर ध्यान करू शकेल, तेवढं मी करायचा प्रयत्न करत असते. आणि प्रयत्नांनी ते हळूहळू वाढतं, त्यामुळे पण तेच आहे, प्रयत्न करणं आणि सुरुवात करणं हे खूप महत्वाचं असतं. नाहीतर आपण एक दिवस ठरवतो, दुसऱ्या दिवशी नाही करत, किंवा नव्याच्या 9 दिवस करतो, तसं न करता रोज थोडं का होईना करायला पाहिजे. म्हणजे काय होईल, स्वतःला वेळ देता येईल आणि स्वतःचं आरोग्य जपायला याची मदत होईल. मग किती पण स्ट्रेस आला तरी ऍटलीस्ट आपल्याला वे सापडतो किंवा ते स्ट्रेस हँडल करायची आपल्याला ताकद मिळते, मार्ग सापडतात, मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे असं मेडिटेशन करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि हे ध्यान, धारणा, योग, देवाचा नमस्कार करणं, देवापुढे जरा शांत बसणं, देवाचं वाचणं, यामुळे काय होतं माहितीये का, आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग आले किंवा काही आपल्याला कधी निर्णय घ्यायची वेळ आली तर त्या बाबतीत आपण जरा मार्ग आपल्याला दाखवले जातात, योग्य कोणता मार्ग असेल ते आपल्या समोर येतात आणि आपोआप आपण त्या सगळ्या कठीण प्रसंगातून मार्ग काढायला शिकतो. त्यामुळेच मेडिटेशन करणं, रोज व्यायाम करणं, डीप ब्रिदिंग करणं, स्वतःसोबत टाइम स्पेंड करणं हे खूप महत्वाचं असतं. तर सकाळचे असे थोडंफार स्वतःला वेळ दिल्यानंतर आता मी आलेले आहे किचनमध्ये. एका साईडला ठेवलेला आहे चहा, त्याआधी मी खाल्लेले आहे ड्रायफ्रुट्स, अक्रोड भिजत ठेवले ते खाल्ले आणि चहा उकळतोय तोपर्यंत भांडे लावते. आणि सुट्ट्या असतील तर मुलांना अजिबात उठवावं लागत नाही, ते आपोआप लवकर उठून जातात. आणि जेव्हा शाळा असते तेव्हा मात्र उडगं उडगं असं करावं लागतं. हे तुमच्या बाबतीत तुमच्या घरात पण होतं का कमेंट करून नक्की सांगा. तर सगळी भांडी लावून झाल्यानंतर तेवढा पोर्शन मी पुसून घेतलेला आहे. थोडा वेळ का होईना, पण जरा सिंक आणि तिथली जागा रिकामी बघायला पण भारी वाटते, कारण दिवस सुरू झाल्यावर संपेपर्यंत तिथे भांडी येतच असतात. काल पुदिना आणला होता, थोडासा खराब सुकलेला वाटत होता म्हणून मी थोडा पाण्यात ठेवला. आणि मुलगी पण सकाळी उठली होती, म्हटलं चल माझ्यासोबत आपण वॉकला जाऊ. तर मॉर्निंग वॉक करताना ना पक्ष्यांचा चिवचिवाट तर असतोच, पण त्याचप्रमाणे जी काही सुंदर सुंदर फुलं दिसतात, बघायला मिळतात, त्यामुळे इतकं मन प्रसन्न होतं, इतकं छान वाटतं. तर जेव्हा कधी मी ह्या ग्राउंडवर येते तेव्हा मला आवर्जून ग्रॅटिट्यूड वॉक करावा असा वाटतो. आणि इथे मस्तपैकी असं वाटतं निसर्गाला आपण खूप 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 धन्यवाद द्यावे आपल्याला जे काही आयुष्यात त्याने दिलेलं आहे त्यासाठी. आणि सकाळची अशी कोवळी कोवळी किरणं अंगावर येत आहेत सूर्याची, आणि हवा आहे थोडीशी, पक्ष्यांचा चुचुवाट आहे, त्यामुळे एकंदरीतच सगळंच वातावरण आणि दिवसाची सुरुवात अत्यंत पॉझिटिव्ह आहे. मग त्यानंतर घरी आले, घरी आल्यानंतर अंघोळ वगैरे झाली आणि मग देवाची पूजा करायला बसले. देवाची पूजा झाली की मग बाकीची किचन मधली जी काही नाश्त्याची वगैरे कामं असतात ती करायची असतात. मग इथे पूजा झालेली आहे, पुन्हा आले किचन मध्ये, कारण आज मला करायचे होते रवा उत्तप्पे. त्यासाठी मी घेतलेला आहे एक भांड आणि त्यामध्ये साधारण 1.5 कप रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे, न भाजलेला रवा घ्यायचा, कच्चाच रवा. आणि त्यामध्ये टाकायचं आहे दही, तर 1/2 कपच्या आसपास मी दही घालणार आहे. आणि इथे पाण्याचा ग्लास भरून घेते, तर 1/2 कपच्या आसपास मी यामध्ये दही घालणार आहे आणि उरलेलं पाणी, म्हणजे रवा छान भिजला जाईल इतपत पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोड्या वेळ हा रवा तसाच भिजायला ठेवते, म्हणजे मग जरा सॉफ्ट होईल. आणि जे काही आपल्याला अप्पे बनवायचे असतील, याची इडली बनवायची असेल किंवा अगदी उत्तप्पे, तर ते जरा छान बनतात. तोपर्यंत मी चटणी करून घेते. आज माझ्याकडे इथं ओलं नारळ नव्हतं म्हणून मग कोरडंच घेतलेलं आहे. त्यामध्ये डाळवं, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर घातलेलं आहे कढीपत्ता, थोड्याशा डाळ्या, हिरवी मिरची, लसूण, आलं, चवीनुसार मीठ, धणा पावडर, जिरा पावडर, हे सगळं घालून
मिक्सरला फिरवून घेते. आता चटणीमध्ये सुरुवातीलाच पाणी घालण्याचं कारण असं होतं की ह्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन बारीक होत नाही म्हणून. आणि त्यानंतर कढीपत्ता, हिंग आणि मोहरीचा छान तडका दिलेला आहे चटणीला. मस्त चटणी बनवून तयार झालेली आहे. तोपर्यंत रेस्टॉरंटच्या साईडला चहा ठेवत आहे मी. तर एवढं सगळं करण्यामध्ये 15-20 मिनिट झाले आणि रवा छान मुरलेला आहे इथे. सगळं एकदा पुन्हा एकदा हलवून घेते आणि रवा पाणी ऍबसॉर्ब करतो, त्यामुळे वरून परत पाणी घालावंच लागतं. तर खूप पातळ नाही ठेवायचं, डोशा इतकं तरी पातळ नाही. तर चवीला इथे मीठ घातलेलं आहे मी आणि पुन्हा एकदा फेटून घेते. आणि ह्यामध्ये घातलेला आहे मी अर्धा चमचा इनो. इनोमुळे कसं होईल, उत्तप्पे छान असे जाळीदार बनायला मदत होईल. तर मी यात टॉपिंग साठी इथे भाज्या चिरून ठेवलेल्या आहे. ढोबळी मिरची, कांदा, गाजर किसून घेतलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकतात. तर तव्याला स्प्रेड केलेलं आहे थोडस तेल आणि पळीभर बॅटर इथे मी पसरवून घेत आहे. खूप पातळ नाही पसरवायचं किंवा खूप जाड नाही, असं मीडियम थिक जसा उत्तप्पा असतो त्याप्रमाणे. आणि मस्तपैकी टॉपिंग्स टाकून घेतलेले आहेत. एका साईडने छान होऊ द्यायचं आणि मग दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्यायचं आहे. तर एक बाजू झाली, त्यामुळे दुसऱ्या बाजूने पण मी थोडस शेकून घेते. अगदी खूप कांदा लालसर होईपर्यंत नाही भाजू द्यायचा. तर असा मस्तपैकी नाश्ता बनून तयार झालेला आहे. तर आता मी सुद्धा नाश्ता करून घेते. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि मस्त असा पाऊस पडत आहे. तर आता चिरायला घेतली आहे कोबी. कोबी बटाट्याची भाजी करायची आहे. कोबी चिरताना मी अशा पद्धतीने चिरते ज्यामुळे ती बारीक बारीक चिरली जाईल. कोबी चिरताना काय करायचं, एकदम थोडे थोडे ना अँगल चेंज करायचे, म्हणजे मग ती बारीकच चिरली जाईल. तर एकदम फ्रेश कोबी मिळालेला होता मला, त्यामुळे त्याची म्हटलं चला भाजी करून टाकूयात. तर इथे कोबी चिरलेली आहे. आता बटाटे सुद्धा चिरून घेते. तर कोबी बटाट्याची भाजी किंवा कोबीची भाजी मी दोन प्रकारे करते. एक तर हिरवी मिरचीची फक्त फोडणी देते किंवा मग लाल तिखट घालून टोमॅटो वगैरे टाकून तशी करते. दोघी पण छान लागतात. तर कढईमध्ये घेतलेलं आहे तेल. तेलात मोहरी तडतडू दिली आणि टाकलेला आहे लसूण, कांदा आणि कढीपत्ता. तर परतवल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, धणा पावडर टाकलेली आहे. मसाला परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो. एक घेतलेला आहे मी टोमॅटो आणि तो पण परतू द्यायचा आहे. थोडासा मऊ झाला की त्यामध्ये जे काही कोबी बटाटा चिरून ठेवलेला आहे तो घालायचा आणि करायचा आहे एकत्र. सुरुवातीला अगदी थोडस मीठ घालणार आहे मी, कारण कोबी शिजून थोडीशी कमी होते म्हणून मग खारट ना हो भाजी, त्यामुळे फक्त शिजायपुरता हेल्प होईल एवढं मीठ टाकलेलं आहे. आणि नंतर जर वाटलं तर अजून घालणार आहे मीठ. तर वाफेवर भाजी शिजू द्यायची कमी गॅसवर. पाणी वगैरे काहीच टाकायची गरज नसते. पाणी टाकलं तर ती अशी पिचपिचित होते, त्यामुळे वाफे कोबी बटाट्याची भाजी ही छान होते. तर काय करायचं, एकदा भाजी शिजून झाली की थोडा गॅस मोठा करायचा आणि झाकण काढून परतवून घ्यायची, म्हणजे जे काही थोडंसं एक्सेस वॉटर असेल त्यातलं ते निघून जाईल. आणि अशी मस्तपैकी चवदार भाजी बनवून तयार झालेली आहे. तर हे आहे माझं आजचं जेवण. सोबतीला थोडासा गुळसुरमाचा लाडू आणि लोणचं घेतलेलं आहे. त्यानंतर सगळी म्हणजे काही भांडी होती ती घासली, किचन आवरलं आणि असं होतं माझं दुपारपर्यंतचं रुटीन. कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब